कोरोनाचा आलेला नवा व्हेरियंट आपल्याला सगळ्यांनाच धडकी भरवणार आहे. त्याचं नाव आहे ओमिक्रॉन. आफ्रिकेत आढळलेल्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वच देशांनी उपाययोजना करण्यास याबाबत सुरुवात सुद्धा केली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटची पुष्टी झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली आहे. त्यातच संपूर्ण जगात धडकी भरवणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लक्षणं नेमकी कोणती आहेत आणि त्याबाबतीत काय काय समोर आले हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शिवानी पांढरे, तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात. हा व्हायरस दक्षिण आफ्रिकेत आढळला आहे आणि त्यामुळं आता सगळ्या देशभरात किंवा जगभरात सगळीकडेच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय संचारी रोग संज्ञान म्हणजेच NICDच्या वतीनं या ओमिक्रॉन व्हेरियंटविषयी माहिती देण्यात आली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण एखाद्या व्यक्तीला झाली तर त्या व्यक्तीमध्ये फारशी काही वेगळी लक्षणं दिसून येत नाही असंही सांगण्यात आलं आहे. NICDने दिलेल्या माहितीनुसार असंही सांगण्यात येत आहे की डेल्टाप्रमाणेच ओमिक्रॉननं बाधित असलेले जे काही व्यक्ती होते ते असिम्प्टोमॅटिक होते. आणि अशातच NICDचं असं मानलं जात आहे की ओमिक्रॉननं बाधित व्यक्तींमध्ये फारशी वेगळी लक्षणं दिसून येत नाही आहेत. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार या व्हेरियंटमुळे सौम्य आजार होण्याची शक्यता असल्याचं दक्षिण आफ्रिकेतील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष एंजेलिक गोएनटुचा यांनी सांगितलंय. त्या म्हणाल्या की या आजाराचे सौम्य लक्षणं दिसत आहे यामध्ये स्नायू दुखणं, थकवा जाणवणं अथवा किंवा 2-3 दिवस राहणारे जे काही आजार होते ते दिसून येत आहेत. आत्तापर्यंत या व्हेरियंटमुळे वासनं येणं यासारखी समस्या कुणांमध्ये जाणवली नाही आहे. संक्रमित व्यक्तींमध्ये थोड्याफार प्रमाणात कफ होण्याची सुद्धा शक्यता निर्माण होती आहे. ओमिक्रॉनने संक्रमित झालेला रुग्ण घरातच उपचार घेऊ शकतोय आणि तो घेत सुद्धा आहे. या सगळ्यातच WHOची भूमिका महत्त्वाची मानली जाणार आहे आणि सध्या WHOचं असं म्हणणं आहे की SARS-CoV-2 PCR हा जो व्हेरियंट आहे तो पकडण्यात सक्षम आहे. नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर भारतासोबतच इतर अनेक देशही सतर्क झाले आहेत आणि त्यामुळं दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तसंच त्यांची तपासणी किंवा त्यांची चाचणी जे काही नियम सांगून दिले जातील, जे काही नियम भारतातसुद्धा पाळले जातील तेच नियम बऱ्याच देश लागू करण्याच्या तयारीतसुद्धा आहे. त्यामुळे सतर्क राहायची गरज आहे आणि स्वतःची काळजी घेण्याचीसुद्धा गरज आहे. धन्यवाद.